नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव अमोल भालचंद्र गव्हाळे राहणार खेड राहणार तालुका लोहारा आणि जिल्हा उस्मानाबाद आज तारीख आहे 20 नोव्हेंबर 2021 तर आज आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटवर उभा आहोत आपण कांद्याचं उत्पादन कमीत कमी 5-6 वर्षापासून घेत आहे 10 वर्ष झालं 10 वर्ष झालं तर 10 वर्ष झाल्यानंतर आता हा कांद्याला झाले आता 3 महिने झाले 3 महिन्याच्या पुढे झालं म्हणजे ज्यावेळेस अतिवृष्टी चालू होती त्यावर थांबत नाही कांद्याची कंडिशन फार म्हणजे चांगली आहे गटर बनलेलं आहे तर ह्याच्या संदर्भात आपण ग्रीन पॅनेटचे जे खतं वापरले आहेत त्याच्या बाबतीत माहिती सांगा कसं कसं वापरलं आता मी ग्रीन पॅनेटचे वापर आहे 3-4 वर्षापासून करतो कांद्यासाठी तर पहिलं भुई पॉवर टाकलंय भुई पॉवर किती टाकलंय भुई पॉवर ह्याला 12 किलो 12 किलो पुणे 12 किलो म्हणजे 24 किलो माझं भुई पॉवर पडलं 24 किलो भुई पॉवर पडलं 24 किलो भुई पॉवर आले आणि नंतर ग्रो नायट्रो एफसी ग्रो नायट्रो एफसीचे तर फवारण्या भरपूर झाले कारण वातावरण खराब असल्यामुळे 7-8 दिवसाला फवारणी करत गेलो वातावरण केलं असल्यामुळे ग्रो नायट्रो एफसी नंतर गड्या लागल्यावर ब्लू नायट्रो एफसी आणि कालचा म्हणजे पाठीमागचा जे शेवटचा जे हात घातलेला आहे ब्ल्यूम प्रोटर आणि एफसी आणि प्रत्येक ह्याच्यासोबत स्टिकर आपलं ह्याचं एसटी स्प्रेड 90 प्रत्येक ह्याच्यामध्ये ग्रीन प्लॅनेट तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे खत आणि औषधं वापरून तुम्ही आपल्या कांद्याला आणलात तर ह्याचा इतरांच्या कांद्यामुळे आपल्यामध्ये काय फरक नाही कांदा म्हणजे असल्या वातावरणामध्ये ते तग धरला माझा कांदा अतिवृष्टीमध्ये कांदा बराच गेला पण माझा तेवढ्या प्रमाणात गेलेला नाही 10-20% गेला लोकांपेक्षा 50-60-70% नुकसान झालेलं आहे माझ्या कांद्यामध्ये तेवढी नाही तेवढं नुकसान झालं नाही तर आता इथं बघायला गेलं तर खायला कांदे मोठ्या प्रमाणात गटात चांगला आहे आता हे आपण एक उचलतो इथले की लगटच उचलतो हा कांदा जे झालेला आहे तर आता जसं अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीच्या मनाने असा कांदा कोणाचाच नाही तर तुम्हाला या नंतर तुम्ही ब्लू आणि प्रोटोची फवारणी त्याचा काय अनुभव वाटतो तुम्हाला कांदा नसला